मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज रिलीज झालेला आहे डून 2 हा सिनेमा, आणि हा सिनेमा मी IMAX मध्ये बघितलेला आहे. आणि जर तुम्ही हा सिनेमा बघण्याचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी तुम्हाला पार्ट 1 बघणं खूप खूप आवश्यक आहे, नाहीतर काहीही तुम्हाला सिनेमा कळणार नाही. खूप फॅमिली पॉलिटिक्स आहे, खूप ड्रामा आहे, आणि जर तुम्ही हा सिनेमा बघायचा प्लॅन करत असाल तर हायली रेकमेंड करतो की 4DX किंवा IMAX या दोन ऑप्शनपैकी कुठल्या तरी एकामध्ये बघा. तुम्हाला एक व्हिज्युअल ट्रीट काय असते, एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स काय असतो, ज्या प्रकारचं सिनेमॅटोग्राफी आहे, कलर ग्रेडिंग आहे, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सुद्धा आपल्याला काही सीन्स बघायला मिळतात, ॲक्शन सिक्वेन्स ज्या प्रकारात शूट करण्यात आलेले आहेत, आणि BGM ज्या प्रकारचं आहे, BGM म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअली असे व्हायब्रेशन्स त्या सीट्सला फील होतात, एवढं सुपर BGM करण्यात आलं आहे. हे झालं या सिनेमाची जमेची बाजू. आणि त्याचबरोबर या सिनेमाचा जो विलन आहे, टकलू त्या कॅरेक्टरचं नाव विसरलो मी, कारण मी सुद्धा डूनचा असं काही मोठा फॅन नव्हतो, पण हा सिनेमा येतोय आणि म्हटलं की चला रिव्ह्यू करून टाकूया, त्यामुळे मी नेटफ्लिक्सवर डून पार्ट 1 बघितला होता आणि आवडला होता. आणि या सिनेमाचा जो म्हणत होते की जर तुम्ही बॅटमॅन हा सिनेमा बघितला असेल, बॅटमॅन द डार्क नाईटवाला, तर त्याच्यात ज्या प्रकारे जोकरचा अभिनय होता तसाच या टकलूचा सुद्धा याच्यात अभिनय आहे. बट अनफॉर्च्युनेटली जसं बॉबी देवलचं ॲनिमलमध्ये झालं होतं तसंच या टकलूचं या सिनेमामध्ये होतं. हा टकलू येतो सेकंड हाफमध्ये आणि स्क्रीन टाईम जो आहे तो त्याचा थोडा कमी आहे. आता 3.5 तासाचा हा सिनेमा आहे. या 3.5 तासाच्या सिनेमामध्ये या सिनेमातला प्रत्येक जण इतकं हळू आणि खूप स्थिरतेने, खूप सेटल, खूप काम, खूप कंपोज, कोणाला कसलीच घाई नाही असं वाटतं. त्यामुळे इतके सगळे स्लो वाक्य बोलतात ना की एका पॉईंटला भाई बोर होतं खरंच. बट ज्या प्रकारे खास करून तो वाळवंटातला ॲक्शन सिक्वेन्स आहे तो अप्रतिम होता. आणि ज्या प्रकारे की त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी नाही आहे, तो कोणाच्या डोळ्यात अश्रू आले तर ते अश्रूसुद्धा हे लोक कसे पितात, किंवा कोण कुठला व्यक्ती मृत्यूमुखी पडला तर त्याच्या शरीरातनं, त्याच्या मृतदेहातनं पाणी कसं काढलं जातं, या सगळ्या गोष्टी खरंच खूप कौतुकास्पद आहेत. आणि या सिनेमाचे जे डिरेक्टर आहेत त्यांचं नाव डेनिस जे आहेत, त्यांचे जर तुम्ही आधीचे सिनेमे बघितले असतील, ब्लेड रनर किंवा अजून एक त्यांचा होता सिनेमा, तर ते ना असं एंड मोमेंटपर्यंत क्लायमॅक्स असं पीकला आणण्याचा प्रयत्न करतात आणि मग तो पॉईंट सोडून देतात. आणि मग इन द एंड ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो क्लायमॅक्स तुम्ही बघताय तो. सो या सिनेमाबद्दल सुद्धा असंच होतं. सो ओव्हरऑल जर तुम्हाला एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही हा सिनेमा नक्की बघा, तुमचं डोकं फिरेल. म्हणजे आई शपथ, हे कुठल्या तरी वेगळ्याच युगात किंवा वेगळ्याच जगात आपण आलो आहे असं तुम्हाला वाटेल, आणि आपण सुद्धा एक ड्यूनचा पार्ट आहोत याची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल. बाकी सिनेमा म्हणून किंवा आपल्याला जे हल्ली कमर्शियल मास मसाले सिनेमांची सवय झाली आहे, त्याच्या अवतीभोवती सुद्धा हा सिनेमा येत नाही. बट एक मस्ट वॉच सिनेमा आहे. या पहिल्या पार्टला 6 ऑस्कर मिळाले होते आणि आजच्या घडीला सकाळी जेव्हा मी चेक केलं तेव्हा IMDB वर या सिनेमाला 10/10 रेटिंग होते. आता ऑब्व्हियसली वीकेंड झाल्यानंतर 8 किंवा 8.5 किंवा 9 स्टार तर या सिनेमाला नक्कीच असतील. $190 मिलियन हा सिनेमा बनलेला आहे आणि ऑलमोस्ट 90% हा सिनेमा पहिल्या वीकेंडमध्ये त्याचं बजेट जे आहे ते रिकवर करणार आहे. सो हायली रेकमेंडेड जर तुम्हाला एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.